8 मार्च हो महिला दिन असा आणि याच्याच अंतर्गत दुसरो कार्यक्रम जो असा पण महिला दिन सेलिब्रेशन प्रत्येक 40 मतदारसंघांनी सरकाराच्या वतीनं महिला दिन सेलिब्रेट केला वतलो. RDA डिपार्टमेंट आणि WCD वुमन अँड चाइल्ड डिपार्टमेंट या दोन्ही डिपार्टमेंटाच्या वतीनं वेगवेगळ्या महिलांच्या खातीर वेगवेगळी कॉम्पिटिशन्स आसतली, वेगवेगळे वर्कशॉप्स आसतले आणि पुराय आदीसभराचो कार्यक्रम चलतलो. प्रत्येक कडेन आमचो आमदार आणि मंत्री त्या त्या जाग्यार तांकां ॲड्रेस करतले. बिसायड डॅट्स माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे व्हर्च्युअली लायव्ह महिलांक मार्गदर्शन करपाचो कार्यक्रम जो आसा हो ह्या निमित्तात जातलो. 7 मार्च 40 मतदारसंघांनी लायव्ह स्ट्रिमींग जातलें ह्या कार्यक्रमाचें, बट ताज्या पयली कडेन महिला मेळावो प्रॅक्टिकली जातलो सरकाराच्या वतीन 40 मतदारसंघांत वेगवेगळे कडेन एकाच दिसा 7 तारखे दिसा सगळी कडेन. ह्या PM हांगासर मार्गदर्शन करतले 7 तारखे दिसा. आमी त्या निमित्तात RDA आणि वुमेन अँड चाइल्ड डिपार्टमेंट वेगवेगळी कॉम्पिटिशन वर्कशॉप ह्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्ही ह्यो त्याच दिसा सगळ्या जाणांक जो आसा हो मार्गदर्शन करता. हितूर RDAच्या डिपार्टमेंटाच्या वतीन तांचे फंड्स जे रिलीज करपाचे आसा एप्रॉक्सिमेटली 4 कोटी फंड सेल्फ हेल्प ग्रुपांक दिवपाचे आसा, ते 4 कोटी फंड्सांचे डिस्ट्रिब्युशन जे आसा पळय न्हू हे 4 तारखेच्या 7 तारखेच्या कार्यक्रमांत जातले. जे तांकां गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सबसिडायज RDAचे फंड्स येतात ते डिस्ट्रिब्युशनूय जातले. वेगवेगळ्यो बँक्स आपल्या सेल्फ हेल्प ग्रुपांक दिवपाचे लोन डिस्ट्रिब्युशन आसा, हे बी लोन डिस्ट्रिब्युशन तेच दिसा त्या कार्यक्रमाच्या निमित्तात जातले. इट इज नॉट अ सॅलरीज, सेल्फ हेल्प ग्रुपांक ते रिव्हॉल्विंग फंड दिता. त्यांचे विवो विलेज ऑर्गनायझेशन क्लस्टर्स ऑर्गनायझेशन एका रिव्हॉल्विंग फंड जो म्हणटा हो तसो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान येता. 60% 40% गव्हर्मेंट ऑफ गोवा घालता आणि हो तांकां दिता. हो तो त्या निमित्तात जातले. 1145 सेल्फ हेल्प ग्रुप RDA कडेन रजिस्टर्ड आसा. ओके, आणि तांकां हो फंड्स त्या दिसा डिस्ट्रिब्युशन 7 तारखेच्या कार्यक्रमात.